आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन जरूर प्रेस करा कुणासाठी साहेब आहात कुणासाठी भाई कुणासाठी साहेब आहात कुणासाठी भाई कुणासाठी बाप भाऊ कुणासाठी आई उगा नाही जीव लावत लोक ठाई ठाई खरं सांगतो शिंदेसाहेब तुमच्यासारखं कुणी नाही भले भले समोर जेव्हा सहज पडतात तोंडगशी भले भले कॅमेरा समोर जेव्हा सहज पडतात तोंडगशी उठून दिसतात राजकारणात साहेब तुमच्यासारखे मितभाषी भल्या मोठ्या भाषणाचं काम केवळ एका नजरेनी होई खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्यासारखं कोणी नाही कुणासाठी साहेब आहात कुणासाठी भाई कुणासाठी साहेब आहात कुणासाठी भाई कुणासाठी बाप भाऊ कुणासाठी आई उगा नाही जीव लावत लोक ठाई ठाई खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्यासारखं कुणी नाही आज तुमच्या आयुष्यात वाढलं म्हणे एक वर्ष रस्तो रस्ती गल्ली ओसंडून वाहतोय हर्ष अख्ख्या ठाण्यात असं वातावरण आहे साहेबांच्या वाढदिवसाचं आज तुमच्या आयुष्यात वाढलं म्हणे एक वर्ष रस्तो रस्ती गल्लो गल्ली ओसंडून वाहते हर्ष जमेल तसा घेईन म्हणतो धावता परामर्श कारण शून्यातून साम्राज्य निर्मितीचा तुम्ही एक आदर्श माफ करा मोठ्या मनाने चुकलं जर काही पण खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्यासारखं कोणी नाही किसन नगर म्हणजे आम्ही लहानपणी जिथे पाहिलंय साहेबांना म्हणजे मी लहान होतो साहेब किसन नगर त्यातल्या त्यात एक शहर एक माणूस राबायचा दिवस रात्र अष्टो प्रहर वीस वर्ष वयापासून सांभाळत आलात घर रिक्षाचालक रवी फिशरी पॅक राईट बॉम्बे बियर या सगळ्या कंपन्यांमध्ये साहेब काम करायचे वीस वर्ष वयापासून सांभाळत आलात घर रिक्षाचालक रवी फिशरी पॅक राईट बॉम्बे बियर राब राब राबताना कौतुकाने वैनीपाई खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्यासारखं कोणी नाही दगदग जरी किती तरी लोक यायचेच प्रश्न घेऊन दगदग जरी किती तरी लोक यायचेच प्रश्न घेऊन तुम्ही देखील लोकांसाठी घेतलंच स्वतःला वाहून धर्मवीर दिघे साहेबांनी हात फिरवला पाठीवरून तुम्ही देखील बाळासाहेबांना घेतलं मग देव करून शिवसेना बनला श्वास ध्यास पण आस म्हणी नाही शिवसेनेसाठी आपण पक्षासाठी किती काम करायचं पण त्याची कुठली तरी आस नको म्हणत आता मनात आस असलेले खूप जण आजूबाजूला दिसतात म्हणजे भविष्यात काही येऊ घातलंय शिवसेना बनला श्वास द्यास पण आज म्हणे नाही खरं सांगतो शिंदेसाहेब तुमच्यासारखं कुणी नाही मग मोर्चे आंदोलने मग रोजच होऊ लागली मोर्चे आंदोलने मग रोजच होऊ लागली माणूस असा नसायचाच ज्याची नट नव्हती भागली सारं काही सुरळीत असताना नियती वाईट वागली दीपे शुभधा लेकर हाती नाही लागली एकामागून एक दुःख ईश्वर परीक्षा पाहि खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्यासारखं कोणी नाही मग धर्मवीरांचा आदेश आला आजूबाजूला बघ धर्मवीरांचा आदेश आला आजूबाजूला बघ दुःख मागे टाक आता लोकांसाठी जग डोळे पुसून जरा हसून उभे राहिलात मग समाजसेवा सवय झाली आणि हे शिवसैनिक नातलग टाकीचे घाव सोसल्या शिव देव पण येणे नाही खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्यासारखं कोणी नाही शाखा प्रमुख नगरसेवक सभागृह नेते आमदार कॅबिनेटची पदे कामगिरी दमदार काय बोलायचंच नाही पावलावर पाऊल ठेवून ही घेतला भार इंडिया टुडे पहिल्या दहात आमचे कल्याणचे खासदार जनसेवेच्या झऱ्याचा आता पा, पुढल्या पिढीत पाणी जाई जनसेवेच्या झऱ्याचं आता पुढल्या पिढीत पाणी जाई खरं सांगतो शिंदेसाहेब तुमच्यासारखं कुणी नाही आमचे इमले स्वप्नांचे त्यांना वास्तव कुठलं कळणार आमचे इमले स्वप्नांचे त्यांना वास्तव विस्तव कुठलं कळणार मागे कानावर चर्चा आली साहेबांना खूप मोठं पद मिळणार चर्चा झाली की बातम्या होतात त्याच्या मागे कानावर चर्चा आली साहेबांना खूप मोठं पद मिळणार एवढ्या वर्षांची मेहनत तुमची आता कुठे फळणार शक्ती स्थळावर एक आनंदाश्रू धरणार चुकलं हुकलं आमच्याच चर्चा चुकलं हुकलं आमच्याच चर्चा तुमच्या ध्यानी म्हणे नाही खरं सांगतो शिंदेसाहेब तुमच्यासारखं कोणी नाही नाराजी नाही कुणाशीच खंत नाही कसलीच कशी नाराजी नाही कुणाशीच खंत नाही कसलीच कशी कुठलाच कधी वाद नाही ना विनाकारण मखलाशी मला खूप अभिमान वाटतो कुठलाही वाद नाही इतकं मितभाषी नेमके शब्द आणि हे कसं किती कंट्रोल करावं लागत असेल काय केवढा असेल त्या मेंदू मध्ये भले भले समोर जेव्हा सहज पडतात तोंडगशी भले भले समोर जेव्हा सहज पडतात तोंडगशी उठून दिसतात राजकारणात साहेब तुमच्यासारखे मितभाषी भल्या मोठ्या भाषणाचं काम केवळ एका नजरेने होई खरं सांगतं शिंदेसाहेब तुमच्यासारखं कोणी नाही ज्यांना अनुभव आहे त्यांना माहितीये की साहेबांना बोलावं लागत नाही साहेबांनी बघितलं की ते अख्खं दोन पानाचं भाषण त्या माणसाला पोचत आमचे मित्र आहेत सचिन जोशी किंवा त्यांना सगळ्यांना माहितीये वादळ आलं करोना आला तुम्हीच पुढे जर पूर आला मग अशी आपल्या प्रास्ताविकात माळवी साहेबांनी सांगितलं की ते पहिले काही अत्यंत भीतीचे दिवस होते त्या दिवसांमध्ये मी पाहिले की साहेब पीपी किट घालून तिथे त्या रुग्णांची चौकशी करत होते मला धाकधुक होत होती की अरे कसं म्हणजे घरी काय बोलतात की नाही म्हणजे वादळ आलं करोना आला तुम्हीच पुढे जर पूर आला एकुलता एक उपाय तुम्ही कधीही कुणाच्या धूर आला कान नजर तीक्ष्ण तुमची वेगळा जर का सूर आला साहेबांना सगळं माहिती असतं आपल्याला असं वाटतं की हे काय साहेबांपर्यंत पोहोचलेलं नाही पण साहेबांची कान आणि नजर इतकी तीक्ष्ण आहे ना कान नजर तीक्ष्ण तुमची वेगळा जर का सूर आला तेवढ्या पुरतं वाईट वाटत जवळचा जर का दूर झाला निवडून आणलेत असे दगड निवडून आणलेत असे दगड ज्यांच्या कुठल्याच खाणी नाही म्हणून सांगतो शिंदे साहेब तुमच्यासारखं कोणी नाही मी तुमचा भक्त नाही गुलाम नाही भाट नाही साहेब मी तुमचा भक्त नाही गुलाम नाही भाट नाही शपथ सांगतो मी उगाच गोडवे गात नाही आज तुमचा वाढदिवस खरं तर उद्या पण उद्या तुमचा वाढदिवस म्हणून खोटी नाही करत व्हावा तुमच्यासारख्या लोक नेत्यांची खरंच आहे वानवा बोलण्यासारखं खूप आहे निरंतर निर्विवाद थोडं आता था थांबेन म्हणतो मनापासून फक्त एकच साध साहेब साथ। तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी एक काम करा साहेब तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी एक काम करा हात जोडून सांगतो साहेब थोडा जास्त वेळ आराम करा काय होतं तुम्ही होता ऍडमिट तेव्हा सलाईन आमच्या मनाला लागतं साहेब ऍडमिट झाल्याची बातमी आली की असं कसं तरी होत साहेब तुम्ही होता ऍडमिट तेव्हा सलाईन आमच्या मनाला लागतं देवी पद्मावती नानासाहेब मन सगळ्यांकडून करुणा भागतं एकनाथ शिंदे साहेब एक मान आमचा राखा एकनाथ शिंदे साहेब एक मान आमचा राखा तुमच्या शंभर वर्षांसाठी आमची काही घेऊन टाका आई भवानी तुझ्या चरणी फक्त एकच मागणं आई भवानी तुझ्या चरणी फक्त एकच मागणं निरोगी आणि आनंदीकर आमच्या शिंदे साहेबांचं जगणं साहेब मनापासून बोलतो ही कथा का नाही शपथ सांगतो साहेब तुमच्या हरकत कोणी नाही शपथ सांगतो साहेब तुमच्या हरकत कोणी नाही